उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण ते स्वतःच आता बंधाराची भूमिका रोज करत आहेत. मला वाटतं त्यामुळं स्वतःच्या भूमिकेत ते रोज असल्यामुळे त्यांना अन्यत्र लोक तसेच वाटतात असं माझं मत आहे. बीजेपी म्हणून माझं एवढं सल्लं आहे की आता नुकतं आपण विरोधी पक्ष नेता झाला, थोडं त्याची गरिमा ठेवली पाहिजे. फार उत्साहाच्या भरात त्यांनी विधानं करू नये एवढी अपेक्षा आहे त्याच्याकडून. व्हायचं आहे कोणाला उपमुख्यमंत्री, व्हायचं आहे आणखीन काय त्यांना मंत्री व्हायचं असेल. सत्तेमध्ये एकत्र असताना काही विधानं आपण थोडं काही विधानं करण्यापूर्वी काही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. सत्तेत वावरताना एक लक्ष्मण रेषा आपण आखलेली असते. त्यांनी आरोप केलेला आहे की फडणवीस मदारी आहे आणि दोन बंदरं नाचवतात. मला वाटतं त्याचं उत्तर स्वतः फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे की संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण ते स्वतःच आता बंधाराची भूमिका रोज करत आहेत. मला वाटतं त्यामुळं स्वतःच्या भूमिकेत ते रोज असल्यामुळे त्यांना अन्यत्र लोक तसेच वाटतात असं माझं मत आहे. संजय शिरसाट म्हटले की फडणवीसांनी केंद्रात जावं, उत्तम काम करतायत, शिंदे साहेब महाराष्ट्रात राहतील. नाही, आता प्रत्येकानं आपलं व्यक्तिगत मत व्यक्त करत असतो, त्यामुळे मला वाटतं राज्याचा कारभार उत्तम चाललेला आहे. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढणार आहोत अशा प्रकारचं यापूर्वीच माननीय देवेंद्रजींनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे शिरसाटांचं जे वक्तव्य आहे ते त्याचं व्यक्तिगत मत आहे. विजय वडेट्टीवारांनी आरोप केलेले आहे 9 मंत्र्यांची चौकशी होणार, त्यांना हकालपट्टी करावी असे ते विजय भाऊन माझं एवढं सल्लं आहे की आता नुकतं आपण विरोधी पक्ष नेता झाला, थोडं त्याची गरिमा ठेवली पाहिजे. फार उत्साहाच्या भरात त्यांनी विधानं करू नये एवढी अपेक्षा आहे त्याच्याकडून. राज्यात निवडणुका होणार आहेत, निवडणूक आयोगाने महसूल विभागाला पत्र दिलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर उपजिल्हाधिकाऱ्यांचे पदं रिक्त आहेत, जवळपास 60 ते 70 पदं रिक्त आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने लागतील. काही त्याच्याबद्दल महसूल विभाग नाही, पहिल्यांदाच आपल्याला आश्चर्य वाटते म्हणजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे विदर्भात आहे म्हणून. यापूर्वी विदर्भातली साधारण 50-60% पदं ही कायम रिक्त राहायची. ही पहिली वेळ आहे की आपण जवळजवळ 95% पदं विदर्भातली भरली आणि कंपल्शन केलं. आता जे लोक हजर झाले नाही, ज्यांना काही सवयी लागलेल्या जुन्या, अशा जवळजवळ 7 उपजिल्हाधिकारी आणि 7 तहसीलदारांना निलंबितसुद्धा केलं आहे. त्या नेमणुकीच्या जागी ते हजर झाले नाही आणि म्हणून विदर्भामध्ये कलेक्टरनंतर थेट नायब तहसीलदारच होता मध्ये मधल्या काळामध्ये. कसं काम होणार, डेव्हलपमेंटची कामं कशी होणार, हे आपण आता कंपल्शन केलं आहे. आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, आता आपल्याकडे पदसंख्येच्या प्रमाणात अधिकारी नाही आहे. आता प्रमोशनचे चॅनल आता पुष्कळ आपण ओपन केले. पहिलं वर्ष आपण ॲडिशनल डेप्युटी कलेक्टर ते ॲडिशनल कलेक्टर, तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार टू तहसीलदार, हा प्रमोशनचा जो चॅनल होता मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ओपन केला, लोकांना प्रमोशन मिळाले. आता खरं निवडणूक घेण्याची प्रक्रिया महसूल विभागाची जास्त प्रमाणात जास्त जबाबदारी असते. मला वाटतं जेवढे आहे अधिकारी त्यांच्यामार्फत आपण मॅनेज करू नये, अन्यत्र अन्य विभागाचे अधिकारी आपण घ्यावे लागतील. काही DPC आपण म्हणतो प्रमोशन चॅनल ओपन केले, काही DPC रद्द होण्याची पाळी येऊन गेली, म्हणजे वेळ निघून गेली मात्र प्रमोशन नाही, असं काही घडलं नाही. महसूल विभागात कसं घडलं नाही आहे की DPC मुळे प्रमोशन थांबलेलं असं अजिबात नाही आहे. नाही, मला म्हणजे आता काय दूर म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने आता जी सत्तेत सहभागी असणारी मंडळी आहेत त्यांना माझा एवढा सल्ला आहे की कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, आणखीन काय त्यांना मंत्री व्हायचं असेल. सत्तेमध्ये एकत्र असताना काही विधानं आपण थोडं काही विधानं करण्यापूर्वी काही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. सत्तेत वावरताना एक लक्ष्मण रेषा आपण आखलेली असते, ती ओलांडायची नसते. मला वाटतं ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु हे पथ्य आपण सगळ्यांनीच आम्ही सगळ्यांनीच पाळले पाहिजे. असं की नागपूर शहरामध्ये जे नुकसान झालं त्या संदर्भात जवळजवळ 25,000 असे आपण लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना
आता 10,000 रुपयाप्रमाणे भरपाई देण्याचं कार्यवाही सुरू आहे, त्या प्रमाणात झालेली आहे. शेतीबद्दल आता एवढंच आहे की जी काही अग्रिम रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांकडून कारवाई होत नव्हते, कारण आपण 1 रुपयामध्ये पीक विमा घेतलेला आहे. मला वाटतं ती 25% अग्रिम रक्कम देण्याचं आता विमा कंपनीने मान्य केलेलं आहे, तर ताबडतोब ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. नाही, आता सगळी माहिती आम्ही एकत्रित करतो, कारण 2 प्रकारचे नुकसान आहेत. एक तर पुरामुळे झालेलं नुकसान आहे, आणि दुसरं हे जे तुमच्या किडीमुळे झालेलं जे नुकसान आहे ते जास्त प्रमाणात आहे. विशेष करून येलो मोजॅकचं आहे, सोयाबीन आहे किंवा अन्य पिकांवर. आता उद्या मी आता जाणार आहे पाहणी करायला, उद्या मी चंद्र चिमूर जाणार आहे. पण मला वाटतं सरकारचा प्रयत्न राहील, परंतु प्रामुख्यानं ह्या वर्षी आपण जर पाहिलं तर 90%पेक्षा जास्त शेतकरी विम्याच्या फोल्डमध्ये आल्या आणल्यामुळे 1 रुपयाच्या योजनेमुळं बहुतांशी शेतकऱ्यांना त्यातून मदत मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. नाही, ते पूर्वीचे बरेच प्रकरणं आहेत मला वाटतं. तर त्यातून काय तर निष्पन्न होतं माहीत नाही. चौकशी यंत्रणा जी आहेत त्या त्या स्तरावर चौकशी करते. मनसे लोकसभा लढवणार आहे, तयारी पण सुरू केली, यादी पण संभाव्य, काही परिणाम होईल तुमच्यावर? नाही, मला कल्पना नाही माहीत त्यांचा मनसेचा काय निर्णय आहे तो. विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं की त्यांना नाराजीचं जे आहे ते त्यांचं एक टॅक्टिस आहे, ते आमच्यामध्ये जेव्हा होतं तेव्हा पण ते तसंच नाराज होऊन आपलं पूर्ण करून घ्यायचं, तर तुमच्याकडे आल्यावरती पण एक पद्धत होणार नाही? ते विजय भाऊचं काय नव्हे मला कल्पना नाही आहे. अजित पवार आमच्यामध्ये खुश आहेत, आम्ही उत्तम प्रकारे आमचं सगळं अतिशय चांगला कारभार चाललं आहे, ते नाराज आहे असं अजिबात नाही आहे. नाही, आता या पूर्वी काही चौकशी सुरू होत आहे ना, आता त्याची आता काय कार्यपद्धत त्या यंत्रणेने निश्चित केलेली आहे त्याप्रमाणे ते पुढे जात राहील. सर, एक शेवटचा प्रश्न, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक आहे, अजितदादांच्या समोर टोमॅटो आणि कांदे फेकले असंही झालंय. असं आहे की आपण पहिल्यांदा 350 रुपये टनाला आपण अनुदान दिलं आणि क्विंटल, सॉरी, आणि पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान